हॅलो नमस्कार आनंदी कट्ट्यावर मी जयंत ठोंबरे आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो शोध नमस्कार आजच्या आनंदी कट्ट्यासाठी लेखन आहे चंद्रशेखर गावकर यांचं लेखाचं नाव आहे शाळेची घंटा सर ओळखल्यान मला मी तुमचा विद्यार्थी डॉक्टर विनायक सहस्त्रबुद्धे तुमचा विन्या हॉस्पिटलच्या कॉटवर झोपलेल्या सरांनी किलकिले डोळे करून माझ्याकडे कर पाहिलं आणि पहिला प्रश्न केला मला इथे कोणी आणि का आणलं सर तुमची तब्येत खूप खालवल्याचा मित्राचा फोन आला होता मी तिथे पोहोचेपर्यंत आपण अगदी निप्चित पडला होता मी माझ्या गाडी तिथे आणून तुमच्यावर उपचार सुरू केले आणि मागचे सहा महिने तुम्ही कोमात होतात आमचे सर्व उपाय थकले होते मी क्लासमेटच्या व्हॉट्सअप ग्रुपवर आपली बातमी टाकली आणि धडाधड मेसेज यायला लागले सर्वांनी देवाकडे करुणा भागली अरे पण एवढ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये मला का आणलंस माझ्याजवळ तर याचे बिल भरायला पैसेसुद्धा नाही आहेत आणि तू म्हणतो मी सहा महिन्यापासून इथे मी कुठून आणणार एवढा पैसा भरायला सर त्याची काहीही गरज नाही हे हॉस्पिटल माझं स्वतःचं आहे पण तरी माझी माझी अजून एवढी ओळख पटलेली नसताना सुद्धा तू हे केलंस माझा डिस्चार्ज झाला आहे का माझ्या बँकेमध्ये काही पैसे शिल्लक होते ते मी तुम्हाला आणून देतो सर लाजवताय तुम्ही आम्हाला तुम्ही दिलेल्या शिक्षणाच्या जोरावर मी इतवर आलो नशिबाने तुमची सेवा करण्याची संधी मिळाली ती काय कमी आहे मला घरी जायचं आहे माझी पत्नी वाट पाहत असेल शाळा संपल्यानंतर तिनेही खूप कष्ट घेतलेत संस्कृतचे क्लासेस घ्यायची पण आज आज तिलाही बरोबर दिसत नाही आहे तिची उपासमार झाली असेल सर तुम्ही अजिबात काळजी करू नका आम्ही तुमची मुलंच आहोत ना आपण लवकरात लवकर घरी जाऊया बाई वाट बघत असतील सरांच्या घरी पोहोचलो वाटेवर रांगोळी आणि फुलांचे सडे घातले होते सरांना सर्वांनी अचंबित करून सोडलं होतं घराला रंगरंगोटी केली होती व्हॉट्सअप ग्रुपवर सरांच्या सर्व विद्यार्थ्यांनी हे घडवून आणलं होतं सरांच्या डोळ्यात पाणी आलं सरांना स्वतःचं घर स्वर्गाहून सुंदर भासलं बाई स्वागतासाठी नवीन साडी नेसून सुंदर सजल्या होत्या घराच्या दारातलं स्वागत बघून सर भारावून गेले त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले बाईंनी सरांना ओवळ तोंडात पेढा भरवला एवढे हे अनोळखी चेहरे कोण आहेत असं सरांच्या मनात काहूर माजलं जिथे सरांची बसायची खुर्ची असायची तिथं सिटिंग कोच होता सरांना त्यावर बसवलं सर काही विचारणार तोच त्यांच्या समोर टेबलावर एक केक ठेवला गेला सरांच्या बाजूला बाईंना सन्मानानं बसवलं गेलं सर बोलले अरे आज माझा वाढदिवस नाही आणि आपण सर्व कोण आहात सर केक कापा सर्व काही निवांतपणे उलगडत जाईल सरांनी आनंदाश्रूंनी भरल्या डोळ्यानं केक कापला बाईंना भरवला सर्वजणांनी एकच जल्लोष केला हॅपी टीचर्स डे दोघांच्याही डोळ्यात पाणी आलं सर्वांनी फोटो काढले आणि आपली ओळख सरांना करून देऊ लागले तसे सर भूतकाळात विसावत गेले एक एक आठवण डोळ्यासमोर तरळू लागली वनभोजन सरस्वतीपूजन सांस्कृतिक कार्यक्रम सरांच्या डोळ्यासमोर जसंच्या तसं उभं राहिलं सरांनी सर्वांना कवटाळलं आज आज मी खूप कमावलं पैशापेक्षाही मोठं धन मला शिक्षकी पेशातून मिळालं माझ्या जीवनाचं सार्थक झालं आम्हाला मूलबाळ नव्हतं पण आज लक्षात आलं विद्यार्थी हीच त्यांची लेकरं असतात पण मला हे कसं घडलं आजचा दिवस तुम्ही साजरा करण्याचं कसं ठरवलं मी तर कोमात होतो ना त्याचं असं झालं सर मला मित्रांचा फोन आला त्याने सरांची चौकशी केली आणि मग पुढल्या आठवड्यात शिक्षक दिन आहे सरांना बरं वाटत असतं तर शिक्षक दिन साजरा केला असता पण पन, पण आता तेही शक्य नाही संध्याकाळी घरी निघालो वाटेत आपली शाळा लागली शाळा सुटलेली होती शाळेची घंटा वाजत होती मी दोन मिनटं तिथे थांबलो तो घंटेचा आवाज माझ्या कानामध्ये घर करून गेला सकाळी हॉस्पिटलमध्ये जाण्याअगोदर मी बाजारात गेलो शाळेच्या घंटे एवढीच घंटा विकत घेतली आणि एक प्रयोग करून पाहिला सरांच्या कानाजवळ ती घंटा नेऊन शाळेसारखी जोरात वाजवली मला काही हालचाल जाणवली मग दुपारी पुन्हा हाच प्रयोग केला मला सरांच्या हातात चेतना आलेली दिसली मला खूप आनंद झाला मी संध्याकाळी पुन्हा जोरात ती घंटा वाजवली आणि काय आश्चर्य सरांनी हळूहळू डोळे उघडले मी त्या घंटेवर डोकं टेकवलं सरांच्या तब्येतीत फरक पडत गेला मी मित्रांना ही गोड बातमी कळवली आणि मग हे घडून आलं शिक्षक दिन गोड झाला यानंतर पुढचा कार्यक्रम ऐकायला विसरू नका आनंदी कट्टा रेडिओ जयंतवरून तोपर्यंत मात्र आनंदी रहा